अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीमधील नेत्यांमध्ये जुंपली आहे. भाजप खासदार सुजय विखेंविरोधात अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी दंड ठोपटलेत. याच पार्श्वभूमीवरती लंकेंना खासदार अमोल कोल्हेंनी खुली ऑफर दिली आहे. काय आहे ऑफर आणि निलेश लंके काय निर्णय घेणार बघूयात. याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या राजकीय महानाट्यावरील पडदा लवकरच उठण्याची चिन्ह आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके सुजय विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. सध्या निलेश लंके महायुतीमध्ये असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पक्षांतर करू शकतात अशीही चर्चा सुरू आहे. येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून हुबहू वाचल्यानंतर माना डोलवणारे नंदीबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी टरकाळी पोटाने वाघ पाठवायचे आणि हे तुमच्या मनात जे आहे हे जे तुमच्या मनात आहे दोन नेत्याला खरं तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असं मी मागतोय. अहमदनगर जिल्ह्यामधली निवडणूक कोणतीही असो विखेंविरुद्ध इतर सर्व नेते असं चित्र नेहमीच असतं. आधी विखे काँग्रेसमध्ये असताना विरोधकांचं नेतृत्व बाळासाहेब थोरातांकडे होतं. आता विखे कुटुंबीय भाजपमध्ये असल्यामुळे पुन्हा एकदा विखेंविरुद्ध इतर सर्व असं चित्र निर्माण झालंय. विखेंच्या विरोधातील या लढाईचं नेतृत्व आमदार निलेश लंके यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झाला. विखे कुटुंबाला चेकमेट देण्यासाठी शरद पवारांकडून आमदार निलेश लंकेंना बळ दिलं गेलं. खासदार विखेंच्या विरोधातील नाराजीची भावना लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून समोर आणली. नगर दक्षिणमधील मतदारसंघातील प्रश्न हाताळत सुजय विखेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या संदर्भात लंकेंनी उपोषण केलं होतं. नगर दक्षिण मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर दक्षिण मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवाराचा शोध घेतला गेला. विखेंच्या विरोधात निलेश लंके हातामध्ये तुतारी घेण्याची त्यामुळेच दाट शक्यता आहे. निवडणूक लढवण्याची सगळ्यांनाच अधिकार आहेत. त्यामुळे त्याने निवडून लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. त्याची नाराजी दूर करणार तुम्ही काय कारण नाही आहे. काही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते अजितदादा समेत आलेले आहेत. अजितदादानेच ते ठरवायचे याच्यात काय करायचंय. पण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाला तो अधिकार आहे. आता काही त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही आहे. प्रत्यक्ष ज्यावेळी निवडणूक सुरू होईल त्यावेळी बोलू. काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांच्या बॅनरवर विकास कामांच्या संदर्भातील पत्रिकेवर शरद पवारांचा फोटो होता. त्यानंतर लंकेंनी आपल्या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं. त्यामुळे लंके शरद पवार गटाच्या वाटेवरती असल्याच्या मुद्द्याला आणखी हवा मिळाली आहे. निलेश लंके प्रतिष्ठानकडून शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या नेत्यांची सर्वाधिक गर्दी होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे, राजेंद्र फाळके, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा हजर होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळासाहेब बोराटे यांचीही उपस्थिती होती. विखेंचे कट्टर विरोधक असे विवेक कोल्हे हे निलेश लंके यांच्या व्यासपीठावर हजर होते. चांगली गोष्ट आहे. हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील. फक्त लोकसभा उद्या मग त्यानंतर आपण बघूया. नगर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षामधून विखेंच्या विरोधात फारशी आक्रमकता दाखवली जात नाही. मात्र ही उणीव
स्वपक्षातील राम शिंदेसह मित्रपक्षातील निलेश लंके भरून काढतायत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे आमदार राम शिंदे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. तर आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क निर्माण करायला सुरुवात केली आहे. निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाला व्यासपीठावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची सर्वाधिक गर्दी दिसली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महानाट्याचा कार्यक्रम घेऊन नगर दक्षिणची सर्व राजकीय गणितं फिरवली जाणार आहेत इतकं नक्की. उमर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर.